So, Acadia, I'm here in Acadia. It is 4th of July weekend, and I'm driving now to my campground. माझ्या प्लॅनिंगमध्ये थोडीशी गडबड झाली बिकॉज इट वॉज 4th ऑफ जुलाय. देर वॉज सपोज टू बी ए परेड इन दिस टाउन बार हार्बर, बट अनफॉर्च्युनेटली मी थोडीशी लेट पोचले. सो मला ती परेड काय बघायला मिळाली नाही, पण त्या वेळामध्ये आय एम ट्राईंग टू ड्राईव्ह दिस पार्क लूप रोड. पार्क लूप रोड ही मेन हायवे आहे आणि त्याच्या आजूबाजूला भरपूर असे ओव्हरलुक पॉईंट्स आहेत, अँड यू जस्ट स्टॉप देअर अँड लुक ॲट द व्ह्यूज. सो दिस इज वन ऑफ द फर्स्ट ओव्हरलुक्स. इट्स कॉल्ड पार्क लूप ओव्हरलुक. त्याच्यानंतर आय स्टॉप्ड ॲट सिवर डी मॉन्ट्स. दिस इज गार्डन टाईप्स आहे, म्युझियम टाईप्स, की ज्याच्यामध्ये अकेडियामधले जे काही वाईल्ड लाईफ आहे, प्लांट लाईफ प्रायमरली, ती दाखवली आहे याच्यामध्ये, की हाऊ फ्रॉम कोस्टल ग्रास टू हाय माउंटन ट्रीज, त्याचे सगळे छोटे छोटे बायोलॉजिकल स्पेसिमन्स तयार केलेले आहेत. असे भरपूर सारे सेक्शन्स होते त्याच्यामध्ये, की एक सीशोरजवळचं प्लांट लाईफ, त्याच्यानंतर माउंटनजवळचं प्लांट लाईफ, त्याच्यानंतर लेक्स आहे तिथे. सो असं गार्डन होतं, ते छान होतं. आणि त्याच्यानंतर आय स्टॉप्ड ॲट दिस अदर ओव्हरलुक नोन ॲज शूनर हेड. इथून अथांग अटलांटिक समुद्र दिसतो. इट वॉज सो ब्युटिफुल अँड सो पीसफुल, अँड दिस इज काइंड लाईक द terrain that Acadia is famous for, the ocean and high cliffs, high rocky cliffs. Look at the water, it is so clear, right? He saga tidal wave ahet sadya, tidal pools, sorry. Ani mala kay khup animals disle nahi, chote chote disat hote, pan khup te anemone navacha ek prani asto to disla nahi evda. Acadia is famous for its rocky cliffs, and primarily they say 90% is made up of granite. पण एवढा मोठा कडक ग्रॅनाईट पण समुद्राच्या पाण्याने कसा खोकला होऊन जातो बघायला मजा येते कधी कधी. फेमस केव देअर, नॉट फेमस बट ही एक टायडल केव आहे. ही मी काय गेले नाही त्याच्या आतमध्ये बिकॉज इट वॉज व्हेरी व्हेरी स्लिपरी, बट ही टायडल केव आहे आणि त्याच्या आतमध्ये मी जे म्हटले ते अॅनिमोन नावाचा प्राणी असतो तो खूप आहे इथे, म्हणून त्याला अॅनिमोन केव म्हटलं जातं. बट बिकॉज ऑफ टू मच डॅमेज फ्रॉम ह्युमन्स रहदारीच्यामुळे खूप त्याला डॅमेज होत होती, म्हणून आता नॅशनल पार्क सर्व्हिसने इथे सगळं एंट्री बंद केलेली आहे. But people still go. हे असं उंच रॉकी क्लिफच्या टॉपवरनं खाली पाणी बघायला मला इतकी मजा आली. आय कुड हॅव स्टेड देअर फॉर आवर्स जस्ट लुकिंग ॲट दिस वॉटर. इट वॉज सो मेस्मरायझिंग अँड काय लाईक अ मेडिटेटिव्ह काम आहे त्याच्यामध्ये, यु नो, लाईक. So now we are looking at my campsite. My campsite was A126. It was a beautiful campsite. माझ्या गरजेसाठी थोडीशी मोठी होती. एखाद्या फॅमिलीसाठी जर सपोज असेल तर इट वॉज रिअली रिअली बिग. मी हॅमक लावलेला होता तो पहिला. हे माझं जेवण चालू आहे, लंच इज कुकिंग, अँड दिस इज माय टेंट. लाईक असं जागा भरपूर होती त्याच्यामुळे कधी कधी मला एकदम असं हे वाटलं, पण आजूबाजूला टेंट भरपूर होते त्याच्यामुळे असं एकटं बिट्टं काय वाटलं नाही. अँड द ट्री कवर वॉज सो गुड, लुक ॲट दिस.
असं ते हॅमकमध्ये बसून फक्त वरचे ट्री टॉप्स बघायला पण मला जाम मजा आली. ओके सो नाव थोडा वेळ विश्रांती करून आय हॅड लंच अँड देन आय वॉज ऑफ टू दिस आयलंड कॉल्ड इज बार आयलंड. हे वन सेकेंड लो टाईडमध्ये हा एरिया सगळा एक्सपोज होतो आणि समोर जे दिसतं आहे दॅट इज नोन एज बार आयलंड आणि ऑपोजिट टू दॅट इज द मेन अकेडियाज आयलंड. सो ऑब्विसली दिस हा सगळा एरिया समुद्राच्या आत असल्यामुळे ऑन दीज रॉक्स जेव्हा सो लाईक स्नेल्स ते हे शेल्स वगैरे हे स्नेल्स पण असे भरपूर सारे होते. मला चालायला इतकं टेन्शन येत होतं की आतमध्ये पायाखाली आपण किती लोकांना मारतो आहे माहीत नाही. बट इट वॉज अ नाईस वॉक स्टील. असे त्या बेवरनं मोठ्या होड्या चालू होत्या, छोट्या छोट्या होड्या, मोठ्या मोठ्या होड्या, त्या बघायला मजा येत होती आणि ऑब्विसली लहान मुलं तर मज्जा करत होती एकदम. Celebrations. There was a nice band here and kids were like dancing around and we had fireworks. So fireworks ratri sadharan 9:30 I don't exactly time atat nahi pan tenha fireworks suru zale after the national anthem and amala asa vatlo hota ki to thoda asa 5 minute vagare asel fireworks but it was so long. Jawajawa 20 minutes hota fireworks. And it was really good because it was like coordinated, right? So ekam agumag ek te sorot hote and it was really good. I enjoyed it. Mala evadu vatle nahote ki mi fireworks evadu enjoy karel but I really enjoyed it. After the fireworks I had shuttle hoti park ground chi ti ek khup changli service hai ki shuttle sagli kade jate ani 4th of July mai yanna maiti hota ki loka asnare tyachyamule they had extended service. सो मला आम्ही जवळजवळ 10:15 शटल पकडली आफ्टर दी फायरवर्क्स बट दॅट इज अ व्हेरी गुड सर्विस. त्याच्यामुळे काही ड्रायव्हिंगचं वगैरे टेन्शन नव्हतं. त्याच्यामुळे बसून आरामशीर पाण्याच्या बाजूला बसून मस्तपैकी फायरवर्क्स पाहिले.